नमस्कार मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मॅथ मराठी, तुम्ही जर नवीन असाल तर मॅथ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करायला सांगा. स्पर्धा परीक्षेची तयारी, त्याचाच एक भाग तीन अंकी संख्येचा पाढा कसा तयार करायचा. आपल्याला कधी कधी प्रश्न येतात किंवा आपल्याला माहिती असावं म्हणून तीन अंकी संख्येचा पाढा कसा तयार करायचा. मित्रांनो, आपल्याला जर त्यांनी म्हटलं की 205 चा पाढा तयार किंवा पाढा आता कसा तयार करायचा, मग आपल्याला कसं आहे, 205 ला आपण 1 ने गुणलो की 205 एक, 205 205 ला 2 ने गुणलो की 205 दोन. तर आपण एक ट्रिक आहे, ट्रिक नुसार 10 ते 20 सेकंदामध्ये 205 चा पाढा कसा तयार करायचा. आता 205 मध्ये काय करायचं, हा 205 चा आपल्याला पाढा तयार करायचा. तर अगोदर काय करायचं मित्रांनो, 2 चा पाढा लिहायचा आणि त्याच्या पुढे 5 चा पाढा लिहायचा, म्हणजे 205 चा पाढा तयार होतो. आता 2 चा पाढा कसा लिहायचा, पाढा लिहित असताना 2 अंकीमध्ये लिहायचा. आता हे 2 आहे ना, मग त्याला 0-2 करायचं, म्हणजे अशा पद्धतीनं 205 चा 2 चा पाढा अगोदर लिहायचा. 205 मधलं 2 आणि हे 0-5 म्हणजे 5. मग आता इथं आपण काय करू, 2 चा पाढा, बे एक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सकम 12, बे सती 14, बे आठी 16, सॉरी बे आठी 16, 92 18 आणि 92 20. मग आता इथं काय, 5. मग आता 5 चा पाढा लिही, आता ह्याच्या पुढेच 5 चा पाढा लिहायचा. 5 एक 5, फक्त 2 अंकीमध्ये लिहायचा. 1 अंक येत असेल त्याच्या पाठीमागे 0 लिहायचा, म्हणजे ऑटोमॅटिक 2 अंक होतात. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. तर मित्रांनो, हा आता पहा 5 चा पाढा कसा तयार होतो. हे सॉरी 205 चा पाढा कसा तयार होतो, 205 एक 205 चौका, हे 2 हे 5 हे सलग घ्यायचं. 205 दुनी 410, 205 त्रिक 615, 205 चौक 820, 205 5 1025, 205 सक 1230, 205 7 1435, 205 8 1640, 205 9 1845 आणि 205 10 2050. झाला का 205 चा पाढा तयार. तसंच आपल्याला आणखी दुसरा कुठला पाहायचा असेल, 304 चा पाढा आपण काढू. तर 304 चा पाढा करत असताना काय करायचं, अगोदर 3 चा पाढा तयार करायचा, 3 चा पाढा लिहून घ्यायचा, पुन्हा 4 चा पाढा लिहून घ्यायचा. मग लिहित असताना फक्त 8 एकच आहे की 2 अंकीमध्ये लिहायचा. 3 चा पाढा, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सम 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. झालं का 3 चा पाढा लिहिणं. आता त्याच्याच पुढं 4 चा पाढा, 4 एक 4, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. हे तयार झाला मित्रांनो 304 चा पाढा. हे तयार झाला 304 एक 304, 304 दुनी 608, 304 चा पाढा हा आपल्याला मिळाला आहे. तर आणखी एक उदाहरण घेऊ, आपण 609 चा पाढा काढू. 609 चा पाढा लिहित असताना, तयार करत असताना 6 चा पाढा, 6 एक 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. आता 9 चा पाढा, 9 एक 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सकी 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81 आणि 9 10 90.
तर मित्रांनो हा 609 चा पाढा इथे तयार झाला. 609 एक 609 609 दुनी 12 18 609 त्रिक 1827 अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही तीन अंकी संख्येचा पाढा तयार करू शकता. तर मित्रांनो ट्रिक नुसार 10 ते 20 सेकंदामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने पाढा तयार करता येतो. आपण जर मॅथ मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, धन्यवाद.